काही माणसं जन्माला येतात ते फक्त इतिहास घडवण्यासाठीच. असंच एक भन्नाट सैराट व्यक्तिमत्व म्हणजे नागराज पोपटराव मंजुळे. उपेक्षितांचे दुःख पडद्यावर चितारून अवघ्या जगाला दाखवणारे कवी मनाचे कथा पटकथाकार गीतकार उत्कृष्ट दिग्दर्शक मराठी चित्रपटाला ज्यांनी साता समुद्रापार नेऊन जगाच्या कानाकोपऱ्यात आपला स्वतंत्र ठसा उमटवला असे लाडके व्यक्तिमत्व नागराज मंजुळे. पिस्तुल्या फॅनरी सैराट असा हा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास. पण हा प्रवास सोपा नव्हता हे मात्र नक्की. काट्यातून वाट काढावी तसा हा प्रवास. बाहेर ख्याली उन्हाच्या कटाविरुद्ध एल्गार करून गुलमोहरासारखं त्वेषानं फुलत तो सुरू झाला. नागराज यांचं शालेय जीवन. नागराज यांचं शाळेत कधी मनच रमलं नाही. दप्तर कुठंतरी लपून ठेवायचं आणि मित्रांसोबत चित्रपट पाहायचा असा त्यांचा दिनक्रम चालायचा. याच काळात त्यांना दारू पिण्याची सवय लागली. पण याच काळात ते सातवीच्या वर्गात शिकत असताना त्यांचं एका सहावीच्या मुलीवर प्रेम जडलं आणि त्यांची दारू पिण्याची सवयही सुटली. नागराज दहावीला असताना त्यांना रोजनिशी लिहायची सवय लागली आणि यातूनच ते कवितेकडे वळले. ही कविता लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली आणि त्या पहिल्याच कवितेला पुरस्कारही मिळाला आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. ती कविता होती तिच्या येण्याअगोदर एक पत्र. तुझ्या येण्याअगोदर एक पत्र मला मोठी कविता आहे. आपल्याकडे पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी फोर व्हीलर येऊ शकेल. खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून उकिरड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्यांची मानपाटीत रुतलेली खुजी घरे मोकळ्या आगपेटेंच्या ढिगाऱ्यासारखी दिसतील. तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल. खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड, दारूच्या गुत्त्यावरील कोलबंडणारे संवाद, छक्के पंजे बादशाह बेगमचे रोजचेच विवाद, 4-2 शिव्याही तुझ्या कानी पडतील कदाचित, शरमू नकोस. फाटक्या कपड्यांतील काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहत असतील त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचार. तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल. तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल. त्या मुलांच्या मागून तुझ्या वाटेने येशील कदाचित त्या वाटेवर मागे चाळही गोळा होईल. बिथरू नकोस. जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डरच्या भल्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल. माझ्या 10x10 घरात येशील तेव्हा बाबड्या आईचं गबाळ स्वागत, बनियान टॉयलेटला मी, आमची कणत धुपत पेटणारी चूल, काळा कुळकुळीत चहा, आमचं ऑल इन वन घर, हे सारं तुला किळसवानं वाटल्याची खूण तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईन. तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. तुझे डॅड मला नवकोरं भविष्य विकत घेऊन देतील हे ठीक आहे. पण मी माझी घृणा करीन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर. माझ्या गरीबखाण्यात येऊ नकोस शक्यतो. तू रंगविलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत आणि मला बोन्साय होणं मान्य नाही. तू तुझी स्वप्नबीजं घेऊन जा. एक नवी सुपीक जमीन शोध. माझ्या या वांझोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच. इथेही फुले फुलतील, स्वप्न साकारतील. पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खत पाणी करून मला स्वतःलाच गाडून घ्यायला हवं माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी. नागराजांनी कधीही कल्पनेच्या विश्वात जाऊन काल्पनिक गोष्टी सांगितल्या नाहीत. जे वास्तव आहे, जे सत्य आहे तेच त्यांनी दाखवलं. त्यांनी त्यांच्या आटपाट नगरात जीवन जगणाऱ्या सामान्य उपेक्षितांच्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये पिस्तुल्याचा नंबर पहिला येतो. त्यांच्या या पहिल्याच प्रामाणिक प्रयत्नाला यश आले आणि त्यांना
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नागराज मंजुळे हे एक उत्कृष्ट दिग्दर्शकच नाहीत, तर त्याबरोबर एक उत्तम कवी सुद्धा आहेत. त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. आज डसाळांचा दुसरा स्मृती दिवस आहे. डसाळ माझ्या आवडत्या कवींपैकी एक आहेत. त्यांच्या अनेक कविता आवडतात मला. त्यांची गोलपेठातली ही कविता आज वाचून तुम्हाला दाखवी असं वाटलं. तुम्हाला आवडेल कदाचित. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हटाहटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त नीरो आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसे चौकाचौकातून. कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावरून. चिंदकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरानगरातून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी. ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभाळभर झालीये. माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केलीये. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहरा शहराला आग लावीत चला. थँक्यू. शालेय शिक्षण घेत असताना सामाजिक कार्यक्रमात तो भाग घ्यायचा. कधी शिवसेनेच्या शाखेत तर कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत तो खेळ खेळायचा. हलगी वाजवायचा, आराध्याच्या मेळ्यात तो भाग घ्यायचा, पैसे कमवायचा. विविध दंगलींमध्ये तो सहभाग घेत होता. त्याच्या आयुष्याच्या प्रवासात दोन वेळेस प्रचंड खचला. 1992 त्याला दत्तक घेणारे वडील वारले व 2005 त्याचे जन्मदाते वडील वारले. त्याच्या आयुष्याला वळण मिळाले ते 10th. 2 नापास झाल्यानंतर त्याला वाचनाचा छंद जडला. घरी अतिशय दयनीय अवस्था असताना घरी पेपर विकत घेण्यासाठी पैसे नसायचे. तेव्हा वाचनालयामध्ये जाऊन पेपर वाचू लागला. पुस्तकांसोबत त्याचं नातं जोडलं गेलं. कथा कादंबऱ्यांविषयी मग त्यांना रोजनिशी लिहिण्याचा छंद जडला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याला पोलिसात जाण्याची संधी चालून आली. पोलीस भरतीमध्ये त्याची निवडही झाली, पण तेथे मात्र त्याचा मन रमलं नाही. तिथे त्याची एवढी घुसमट झाली की केवळ 13 नोकरी करून त्याने तेथून पळ काढला. त्याच्या घरच्यांनी व नातेवाईकांनी त्याच्या वागण्याचा निषेधही केला. सगळ्या गोष्टी झुगारून त्यांनी कविता व वाचन करायला सुरुवात केली. महाविद्यालयीन जीवनात असताना त्याला कविता लिहिण्याची सवय झाली. त्याने एक कविता लिहिली व ती लोकमतला पाठवली. त्या कवितेनं त्यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिकही पटकावलं. तेव्हापासून त्याला आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून त्याला जाणवायला लागलं की आपण वास्तविक जीवन कवितेतून कथातून बाहेर आणायचं. लहानपणापासून चित्रपटाकडे रमलेला त्याचं मन सिनेमा निर्मितीकडे आकर्षित होऊ लागलं. यासाठी त्याने पुणे गाठलं आणि मास कम्युनिकेशनला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतलेल्या नागराज मंजुळेनं बऱ्याच गोष्टी अनुभवातून शिकल्या आणि बनवला पहिला लघुपट पिस्तुल्या, जो त्याने महात्मा फुलेंना अर्पण केला. हॉलिवूड आणि बॉलिवूडनं लहानपणापासून पाहण्याच्या नागराज मंजुळेनं आकड्याची गणित मात्र जमली नाही, पण त्यांना कलेचं गणित चांगलंच जमलं. त्यानंतर त्याने सैराटची पहिली कथा लिहिली. हा चित्रपट बनवण्याआधी फेनरी हा अनोखा चित्रपट साकारला. जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा हा सिनेमा नवख्या कलाकारांना सोबत घेऊन बनवला. या पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराचा मानही मानकरी ठरला. हेनरीनं मराठी सिनेमा जगतात तर कमाल केलीच, पण बॉलिवूडकरांचेही लक्ष वेधून घेतले. दरम्यानच्या काळात त्याचा उन्हाच्या कटाविरुद्ध हा त्याचा कविता संग्रह बराच गाजला. भैरूरत्न दमानी या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये झळकलेल्या अनेक पुरस्काराने सन्मानित ठरलेला फेंड्री पुन्हा नव्या सिनेमासाठी नागराज मंजुळेला प्रेरणा देऊन गेला. अखेर 2016 साली साकारला सैराट. हा सिनेमा थेट बर्लिन फेस्टिवलमध्ये पोहोचला. या सिनेमाची प्रदर्शित होण्यापूर्वी इतकी चर्चा होती, एकाही गाण्याचा समावेश नसणाऱ्या फेंड्रीनंतर नागराज मंजुळेनं संगीताला प्राधान्य दिलं, अजयनं त्याची जबाबदारी स्वीकारली. या सिनेमाच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण केलं थेट हॉलिवूडमध्ये. भारतामधला पहिला सैराट हा सिनेमा आहे की त्याचं सिफनी ऑर्केस्ट्राचा वापर करण्यात आला. त्यातली सर्व गाणी गाजली व नवा इतिहास रचला. मराठी सिने जगतात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट नावा जगतास आला. देशाविदेशात या सिनेमाची चर्चाही झाली आणि बरेच पुरस्कारही मिळाले. अशा प्रकारे नागराज मंजुळेंनी मोजक्याच केलेल्या कलाकृती कमी पण दर्जेदार ठरल्या व त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कमी अनुभव असलेल्या नागराज मंजुळेला देश विदेशात प्रसिद्धी देणार. देश विदेशात ठरल्या. चित्रपट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे हे जाणून वास्तवातून प्रेरणा घेऊन वेगळीच वाट जोखणारा कलावंत म्हणून नागराज मंजुळेकडे जग पाहतंय. रसिक ते दिग्दर्शक असा असणारा प्रवास त्याचा कौतुकास्पद ठरतो. अशा महाराष्ट्राच्या लाडक्या कविमनाच्या दिग्दर्शकाला अर्थात नागराज अण्णा यांना आभाळ भरून सैराट शुभेच्छा आणि त्यांच्याकडून अशाच सैराट गोष्टी यापुढेही आम्हाला बघायला मिळो हीच अपेक्षा.